मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मठ, भाग दुसरा, लेखिका हिंदकन्या ठाकरे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अवनीवरनं जर फिरवत असताना तिच्या काळजात धस झालं. ते काय होतं काका? अवनी सरपंचांना म्हणाली. त्या अतृप्त आत्मेने बळी घेतले वाटतं. तिचा आकार आणि ताकद वाढली असावी. अधिक काही बळी म्हणजे तिचं मठातून मुक्त होणे. सरपंच असे बोलून ते दृश्य बघून शून्यात हरवून गेले. त्या भिंतीतला अणकुचीदार दगड साध्या दगडाने तोडून ते त्या भिंतीवर रोवून त्याला बाहेर काढत होते जेणेकरून भिंत पोकळ व्हावी. पण तितक्यात त्यांना कसला तरी भयभीत करणारा आवाज आला. ते बघण्यासाठी ते मागे मागे सरकले तर ते दृश्य बघून प्राचार्य आणि पगारे यांचं तोंड तर उघडंच उघडं राहिलं होतं. जोशीवराव तर राम राम असा रामनामाचा जप करत एकमेकांना घट्ट धरून बसले होते. हे तर पाण्याच्या आकृतीत काय भयंकर आहे. किती मोठा जबडा. बाप रे बाप, जोशी थरथरत बोलले. होय हो जोशी, आपण परत जाऊया का? असं म्हणतच होते की त्या भिंतीवर अचानक कोणीतरी प्रगट झालं. त्याची कवटी गरागरा फिरत होती. कपडे बंटीसारखे घातलेले होते. आपल्या हाताचा हाडाचा पंजा हवेत डुलवत होता. तसा तो माकडासारखा की की करत हसू लागला. तसे सगळेच भीतीने जास्तच मागे सरकले. जा सर, मी नाही बोलणार तुमच्याशी. मला सोबत नाही नेलं ना, तू लाडावून बोलला. कोण तू? सरपंच म्हणाले. आओ सरपंच, मी बंटी. भेकाड होतो ना, आता नाही भेव वाटत मला. आओ पगारे, द्या की तुमच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून तंबाखू काढून तलब आली बघा. पगारेने डाव्या खिशात हात लावला. त्याला तंबाखूची डब्बी लागली. ती त्याने त्याच्याकडे थरथरत्या हाताने फेकली. जायला, आपल्याला तर ओट राहिली नाही, आपल्याला तर रक्त हवं. तसा त्याचा आवाज कर्कश किळसवाना होऊ लागला. त्याने भिंतीवरून खाली उडी मारली. रक्त रक्त करत तो समोर येत होता की सरपंचांनी गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढली. खबरदार, समोर आला तर. तेव्हापर्यंत त्यांनी आपल्या पिशवीत दुसरा हात घातला. त्यातून कुठली तरी भुकटी काढली आणि त्याच्या शरीरावर फेकून मारली. तो बंटी तडफडत ओरडत खाली पडला. क्षणात काळा धूर होऊन हवेत विरघळला. सगळ्यांच्या जीवा जीवाला होता. चला भरभर या भिंतीला तोडूया, प्राचार्य म्हणाले. पूर्वी साहिल राजेश कुठल्या तरी वटवृक्षाखाली पडले होते. वटवृक्षाच्या एका फांदीतून चिंचेचे झाड निघाले होते. त्या चिंचेच्या झाडाला कितीतरी सांगाडे उलटे लटकले होते. अचानक त्या खोपडीच्या डोळ्याच्या छिद्रातून पांढरा प्रकाश निघू लागला. जणू आताच ते सारे सांगाडे जिवंत होत त्यांच्या दिशेने चालत येणार. आणि तसंच झालं. ते सरळ होत त्यांच्या दिशेने येत होते. पूर्वी आणि राजेश सरपटत सरपटत मागे सरकत होते. पण साहिल मात्र तेच भेदरलेल्या अवस्थेत त्यांना बघत होता. ते सांगाडे की की करत समोर येत होते. काही सांगाडे तर त्यांच्या मागून येत होते. पूर्वीने बघितले साहिल काही हरकत करत नाही म्हणून स्वतः उभी होऊन साहिलला खेचत आणलं. आता ते चिंचेच्या भागाला नसून वडाच्या लोंबणाऱ्या जटाखाली एकमेकांलगत उभे होते. ते सांगाडे दोन्ही बाजूनी त्यांच्याकडे येत होते. पण एका हदीतच ते उभे होते. ते समोर यायला आता घाबरत होते. मागे खोड, समोर चालते फिरते सांगाडे, तसे सांगाडे उजव्या डाव्या बाजूलाही उभे होते. निघण्याचा मार्ग मुळीच नव्हता. ना ते बाजूला सरत होते, ना ते त्या जटाखाली येऊ शकत होते. भीतीने तिघेही गारटले होते. तसेच पूर्वी साहिल त्या वटवृक्षाखाली बसले. काहीतरी आहे ह्या जागेत ह्याची तिघांनाही जाणीव झाली होती. पण काय हे कुणालाही ठाऊक नव्हते. बसल्या बसल्या तिघांच्याही डोळ्यात झोप रेंगाळत होती. पण आपण झोपलो आणि जर आपल्यावर घात झाला तर
याच विचाराने ते अजूनही तटस्थ बसले होते, पण डोळ्यात येणाऱ्या झोपेला कुणी कधी थांबू शकत नाही तसंच तेथे झाले होते। प्राचार्यांनी घडीत बघितले, ब्रह्ममुहूर्ताची ती वेळ होती, 4 वाजले होते। भिंतीच्या पलीकडून येणारे आवाज शांत झाले होते। एक छोटं छिद्र पडलेलं होतं, एक आशेची किरण दिसून येत होती। जिद्दीने ते त्याला तोडण्याचा प्रयत्न करत होते। 5:30 वाजता अखेर भिंतीला तोडण्यात आले। एक गेट समोर कडी लागलेला होता। तितक्या सरपंच काही बोलले, थोडं थांबा, सकाळ झाली तरी धोका टळलेला नाही। जिथे कुठे या मठात पाणी दिसेल तिथे कुणी जायचं नाही। प्राचार्य म्हणाले, पण का, जेव्हा 15-16 वर्षाआधी अशाच घटना जेव्हा इथे घडल्या त्या म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे झाल्या। जे इथे आले होते ते सांगतात त्यांच्या सोबतीचा माणूस पाण्याच्या संगतीत आला म्हणजे त्या जागेवर त्वचा काही शिल्लक राहत नाही। हळूहळू त्याच्या आत्मेवर ती वाईट शक्ती आपली हुकूमत करू लागते। अरे देवा, म्हणून बंटे असा झाला होता तर, राऊत म्हणाले। चला आता, सरपंच म्हणाले। सरपंच समोर समोर मागे प्राचार्य, आवनी, राऊत, जोशी अखेरला पगारे होते। कडीचा किरकिरा असा आवाज झाला। त्या निरव शांततेत तो आवाज खडबड माजवत होता। एक आवाज घुमला, सरपंच तुम्ही तर बोलला की ब्रह्ममुहूर्तानंतर असं काही नसतं, जोशी घाबरत म्हणाले। एवढा मोठा सूर्यनारायण आकाशात आहे तर मग घाबरायची गरज काय, आणि आवाज एक माया आहे, फक्त आठवण ठेवायचं, ते म्हणजे पाणी। समजलं काय हो सर, सरपंच मागे वळून म्हणाले। जोशींनी मान हलवली। त्या सगळ्यांनी आत प्रवेश केला। ते सरळ त्या उघड्या खोलीत गेले। तेथे इरा बेशुद्ध अवस्थेत पडली होती। तिच्याजवळ केशरी रंगात माकलेला दगड पडला होता। आवनीने तिला हलवून उठवलं। ती हडबडून जागी झाली। इरा, काय झालं, बाकी कुठे आहे? सर, संतोष करण नाही राहिले आणि बाकी मला नाही माहीत, इरा रडत जे घडलं ते सांगत होती। सरपंच आश्चर्यचकित राहिले। तू त्या कुंडाजवळ पाण्याच्या संपर्कात आली होती तरी तू अजून शाबूत आहे, दैवी चमत्कारच झाला हा। इरा, तुला स्वतः भवानीने वाचवलं, सरपंच आकाशाकडे बघत देवाला हात जोडतच उद्गारले। प्राचार्य म्हणाले, चला सरपंच, आपल्याला त्या तिघांनाही शोधायचं आहे। होय, लवकर शोधायला हवं, आवनी काळजीने म्हणाली, पण यावेळी आपण सगळे एकत्र जाऊया, राऊत जोशी सोबत म्हणाले। प्राचार्यांनी मान होकारात ती हलवली। कुठल्या दिशेने जायचं, आवनीने विचारले। इरा बोट करत म्हणाली, ते तिघे ह्या दिशेने गेले होते, ते सगळे आले त्याच दिशेने परत फिरले। ते एक एक खोली सर करत समोर जात होते। अखेर 8 खोलीजवळ सरपंच उभे झाले। त्यांचे डोळे पाणावले। ते त्या खोलीच्या दारावर आपुलकीने वरवर हात फिरवत होते की अचानक ते दाराच्या आरपार झाले। त्या अंधारलेल्या खोलीतून ते त्या वटवृक्षाखाली जमिनीवर आदळले। सरपंच दारापलीकडे अदृश्य झाले। हे बघून प्राचार्यही मागोमाग दाराला हात लावला। मागोमाग आवनी, पगारे हेही दारापलीकडे अदृश्य झाले। जोशी आणि राऊत मात्र काही वेळ तसेच उभे राहिले। मनात भीती घर करत जात होती। दारापलीकडे काही आलतंभलतं तर नाही ना, पण त्याच क्षणी एक भयानक किंकाळी कानावर पडली। तसे तेही भीतीने दारापलीकडे अदृश्य झाले। ती किंकाळी मनाचा भास होता की सत्य हे दोघांनाही माहीत नव्हतं, पण दिवसा ढवळ्याही भीतीचं वातावरण तेथे होते। सरपंचांना दिसले ते तिघेही तेथे पडलेले आहेत। त्यांनी राजेश आणि साहिलच्या गालावर थापटलं। त्या दोघांना जाग येत होता। ते दोघेही आश्चर्यचकित झाले। सरपंच काका, तुम्ही येते कसे काय, साहिल उद्गारला। तसे सरपंच म्हणाले, आधी बाळांनो त्या मुलीला उठवा, आपल्याला जायचं आहे। पोटाच्या भारावर झोपलेल्या पूर्वीला आवनीने गदागदा हलवलं। पूर्वी, पूर्वी उठ। तशी पूर्वी खडबडून जागी झाली। आम्हाला तर अशी झोप लागली की जणू काय आम्हाला बेशुद्ध करून झोपवले आहे, राजेश म्हणाला। पूर्वी जांभाई देत म्हणाली, होय राजेश, तू बरोबर बोलतोय। सरपंचांची नजर पूर्वीवर गेली। तसं त्यांच्या हृदयात धस झालं। आणू तू, सरपंच रागाने आश्चर्यचकित अशा दोन्ही मिश्र भावनेने बोलले। बसलेली पूर्वा मानवर करून सरपंचांना आश्चर्यचकित होऊन बघत होती।
अवनी म्हणाली, ही अनु नाही, आमची पूर्वी माझी मैत्रीण आहे। काय झालं काका, अशी गोंधळलेली अवस्था काय आहे तुमची? साहिल उद्गारला, बरोबर, तू अनु कशी असशील? अनु तर आता म्हातारी झाली असेल, तू तर आताही लहान आहे, माझ्याच नजरेला धोका झाला असावा, म्हातारा होत चाललोय म्हणून कदाचित, सरपंच निर्विकारपणे म्हणाले। पण काय झालं काका, आणि अनु कोण? पूर्वी म्हणाली, आपण इथनं निघूया आधी, मग मी सांगतो, सरपंच म्हणाले। पण निघायचं कसं? अवनी म्हणाली। प्राचार्य त्या जागेची पडताळणी करत म्हणाले, या वटवृक्षाचं काही अंतर कापलं की सभोवताली नुसतं पाणी भरलं आहे, मला नाही वाटत आपण बाहेर निघू शकणार आहोत। प्राचार्य म्हणाले, हो, आणि पाण्याशी संपर्क आला म्हणजे आपला मृत्यू समजा। पगारे थरथरत बोलला, आता काय करायचं? अवनीने विचारले। प्राचार्य आणि सरपंच विचारात मग्न होते। अवनी पूर्वी जमिनीवर रेषा ओढत विचार करत बसल्या होत्या। राजेश त्या पाण्यावर दुरूनच दगड मारत होता। बाजूला बसलेला साहिलनेही एक दगड पाण्यात भिरकावला, पण हा दगड पाण्यात बुडाला नाही, तो तेथे स्थिर होता, अगदी मातीवर असते, तसाच कुठली चुळबुळ तेथे सुरू नव्हती। ही गोष्ट पूर्वीच्या नजरेत पडली। तेथे बघा, तेथे पाणी नाही आहे, जमीन आहे, पूर्वी मोठ्या आवाजात ओरडली। दुसऱ्या क्षणी त्या जागेवर दगड मारता तो डुबायला लागला। माचीस आहे का कोणाकडे? सरपंच म्हणाले, माझ्याकडे आहे। इरा माचीस समोर करत म्हणाली। सरपंचांनी ती हातात घेतली, आग काढी जाळली आणि त्या पाण्यात फेकली। पाणी पेट घेऊ लागलं, त्यासोबत चिंचेचं झाडही पेट घेऊ लागले। जोशी राऊत जे त्या खाली उभे होते ते वटवृक्षाखाली धावतच आले। त्यावर असलेले आस्ती पंजर जीव आकंताने ओरडू लागले। झाड जळून राख झाले होते, चौफेरा असलेले पाणी आटून गेले। हे काय होतं? अवनी म्हणाली, ती माया होती, पाणी वगैरे काही नव्हतं तेथे, उगीच आपल्याला भ्रमात गुंतवून ठेवण्याचा एक प्रकारचा सापळा होता। चिंचेच्या झाडावर ज्यांचे आस्ती पंजर लटकले होते ते मठात अडकून मृत्यू झालेले लोक होते, आज त्यांना मुक्ती मिळाली। पण आम्ही काल ह्या वृक्षाखाली निवांत कसे काय झोपू शकलो? साहिल म्हणाला, हे वृक्ष पवित्र आहे, येथे आधी संत महात्मे ध्यानस्थ व्हायचे, त्यामुळेच तुम्हाला निवांत झोप आली, सकारात्मकता येथे दिसते आहे म्हणून कदाचित, सरपंच म्हणाले। प्राचार्य समोर म्हणाले, मी ऐकलं की येथे कुठेतरी गुप्तधनी गाडले गेले आहे, ते मला नाही माहिती, असेल कदाचित, पण आता आपल्याला बाहेर पडायचं आहे। सरपंच म्हणाले, चिंचेची जी फांदी वटवृक्षातून निघाली होती आता तेथे एक दार निर्माण झाले होते, हाच बाहेर पडण्यासाठीचा मार्ग असावा, आपल्याला इथूनच बाहेर पडता येईल। सरपंच त्या उघड्या दाराकडे बोट करत म्हणाले। तसे ते एका पाठोपाठ त्या दारातून बाहेर पडले। आश्चर्य म्हणजे ते सगळे आता आठव्या खोलीच्या दारापुढेच उभे होते, म्हणजे दारापलीकडे आभासी जग होते। तर साहिल उद्गारला, होय बरोबर ओळखलं तू, सरपंच म्हणाले, पण मला एक गोष्ट कळली नाही, ते आभासी चिंचेचं झाड तेथे कसे काय, आणि ते मानवी आस्ती पंजर ते तिथे कसे काय? सोबत अजून एक गोष्ट, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मठात खरोखर असणारे ते वटवृक्ष आहे तरी कुठे? पूर्वी प्रश्नावली। असं आहे ना बाळा, ह्या खोलीला ओलांडताना एक वाईट शक्ती आभासी दुनियेत ओढून नेत असावी, त्या वाईट शक्तीने ते चिंचेचे झाड निर्माण केले होते, तिथून परत यायचा मार्ग मुळीच दिसून येत नव्हता, त्यामुळे काही लोकांना जीव गमावा लागला। ते एक अतृप्त आत्मे झाले होते, त्यांच्या शरीराचे नुसते सांगाडे उरलेले राहिले होते। दार तेथेच होते बरे, पण इतरांना ते दिसलं नसावं, त्यांना त्या जागी काही वेगळं दिसलं असावं। बाकी वटवृक्ष हे ह्या मठातच होतं, ती पहिली खोली नाही का जिथे इरा बेशुद्ध होती? त्या खोलीच्या मागच्या भागात तिथे आधी वटवृक्ष होतं, आता ते आहे की नाही माहिती नाही, कदाचित त्या मठात त्या जागेची पवित्रता म्हणून आपण वाचलो आहे, ते वटवृक्ष आपल्याला त्यातून वाचवायला कसं काय ते आभासी जगात आले हे त्या देवालाच माहिती। पूर्वी म्हणाली, रात्री अंधारात बुडालेला मठ आणि आता प्रकाशात लकलकणारा मठ, ते सगळेच निरखून बघत होते। इकडे तिकडे नजर जाता ह्यावेळी पूर्वीला स्पष्ट आठवत होतं, मी स्वप्नात ते सगळं बघितलं आहे। ती स्वतःशीच पुटपुटत होती, ती जरा गोंधळलेली होती,
दुसऱ्या क्षणी पूर्वी त्या कुंडाला बघून ओरडून म्हणाली, हे सगळं मी माझ्या स्वप्नात बघते, हुबेहूब तसंच काहीसं आहे, काही काय बोलते पूर्वी? इरा म्हणाली, अगं खरंच. पूर्वी ठामपणे म्हणाली, सरपंचाने विचारले, काय बघितले तू? पूर्वी स्वप्नाला आठून सांगत होती, कदाचित ती आमोशीची रात्र होती, सगळं धुवार धुवार दिसत होतं, स्पष्ट चेहरे मला नाही दिसले. तिथे त्या पाण्याच्या कुंडाजवळ एक बाई पाण्यात चौघा माणसांना वाचवण्यासाठी विनंती करत होती, जीवाच्या आकंताने ओरडत होती. त्या निर्लज्ज तीन माणसांना तिची थोडी कीव येत नव्हती, उलट हसत होती. पण त्यातील एकाने त्या माणसालाही मारण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक कदाचित त्या माणसाचा भाऊ होता, त्याच्या समजवण्याचा परिणाम म्हणून तो त्या दारातून बाहेर पडला. हो हो, मठातील प्रवेशद्वार हेच ते होते. इतकेच नाही तर मला पुन्हा पुन्हा हे स्वप्न दिसले. पूर्वीने सांगता सांगता कुंडाच्या दिशेने धाव घेतली, तसे तिच्या मागे मागे ते सर्व जात होते. पूर्वी सांगत होती, कुंडाच्या पाण्यावर एक चांदीचं लॉकेट तरंगत होते, त्यावर काहीतरी कोरलं गेलं होतं, कदाचित ते त्या स्त्रीच्या गळ्यातून बाहेर पडलं असावं. सरपंच पूर्वीचा खांदा गदागदा हलवत म्हणाले, कसं होतं ते लॉकेट, त्यावर काय कोरलं होतं? ते नाही माहिती. पण का सरपंच काका? पूर्वीने उदासलेल्या सरपंचांना विचारले. मी या मठातला एक भाग होतो पूर्वी, सरपंच खिन्नपणे म्हणाले. मग असं काय घडलं मठात काका, की मठात असलं काय झालं? आवनीने विचारले. त्या गोष्टीसाठी जागा बरोबर नाही, आपण आधी इथून बाहेर पडायचं, मग या विषयावर सविस्तर बोलूया, सरपंच म्हणाले. हो बरोबर बोलला सरपंच, ही जागा आणि वेळ दोन्ही चुकीची आहे, बाहेर पडायला हवं लवकर इथून, प्राचार्य म्हणाले. पण ते प्रवेशद्वार तर उघडत नाही आहे ना, साहिल म्हणाला. आम्ही दुसरा मार्ग शोधला आहे, तर लवकर चला, आवनी म्हणाली. सगळे सरपंचांच्या मागोमाग चालू लागले. राजेशच्या पायाखाली काहीतरी आले होते, त्याने ती वस्तू पटकन उचलली आणि खिशात टाकली. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, राजेशची ही एक मोठी चूक होती. घडवून आणलेली कृती हे तर कुणाला माहीत नाही. अरे दादा काय करतो, लवकर ये ना, साहिल म्हणाला. हो रे आलोच, तसा राजेश धावत धावत मागे आला. पगारे, सरपंच, आवनी, साहिल, राजेश, इरा, जे आता करण, संतोष, बंटीच्या आत मेला, शांती लाभो ही विनंती भिजल्या डोळ्याने करत होते. राऊतांनी जोशी यांनी सुस्कारा सोडला, सुटलो रे बाबा एक वेळचा, असे चेहऱ्यावरचे भाव दिसून येत होते. प्राचार्य त्या मठाकडे बघत होते. दोन्ही गोष्टी आतल्या त्यांना खाऊ लागल्या. एकतर श्रीमंत बापाची तीन मुले गेली, त्यामुळे ते जाब विचारणार, आपण काय उत्तर देऊ ते विश्वास करेल आपल्यावर. दुसरी गोष्ट, चेहऱ्यावर असं वाटत होतं काहीतरी महत्त्वपूर्ण गोष्ट ते तिथे सोडून आले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, उदासी दोन्ही भाव दिसून येत होते. सगळे उदास मनाने बोटीत बसले आणि तिथून जायला निघाले. सगळे गप्प आणि भयभीत करणारा एक अनुभव घेऊन जात होते. मागोमागे खोडी त्यांचा पाठला करत येत होती, पण त्यात कुणीही दिसून येत नव्हतं. मठाचे भीतीदायक वर्णन ऐकून सगळे विद्यार्थी हादरलेल्या अवस्थेत होते. रात्रीचं जेवणही गळ्यात उतरत नव्हते, पण कसं तरी ताटात वाढलेलं संपवायचं म्हणून गुमान सगळे जेवले होते. पलंगावर पडल्या पडल्या काही विद्यार्थ्यांच्या मनात फक्त हाच विचार रेंगाळत होता, ते जे काही होतं मागोसा घेत घेत इथपर्यंत तर नाही ना आलं असावं. तर काही विद्यार्थी मठाच्या विषयावर कुजबूज करत होते. सर्वच विद्यार्थी भूत, पिशाच, आत्मा हे नाव ऐकल्यामुळे घाबरलेल्या स्थितीत होते. प्राचार्य थोड्या लांब काहीशा अंधारात जाऊन भ्रमणध्वनीवर पारा चढलेल्या स्वरात बोलत होते. तो मठ म्हणजे मरण आहे, आणि तुम्हाला तिथे पाठवले होते, नशीब माझं मी परत आलेलो, नाहीतर माझाही सांगाडा तिथे फिरत असता. पैसा आतला गेला खड्ड्यात, जान बची तो लाखो पाये, लोट के बुद्धू घर को आहे. तेव्हा झाडी झुडपात काही हालचाल झाली, सरसर पाचोळ्यातून आवाज आला. प्राचार्यांनी भ्रमणध्वनी बंद केली. ते घाबरलेल्या अवस्थेत हाक देत होते. कोण आहे रे तिकडे? काहीतरी पांढऱ्या रंगाचं अस्पष्ट तेथे दिसत होतं. सर, सर, अशी हाक त्या झुडपातून प्राचार्याच्या कानावर पडली. प्राचार्याच्या पोटात भीतीने गोळा आला.
जय श्रीराम जय श्रीराम म्हणत त्याने तिथून सळोकी पळू केली। त्या भयान शांततेत आता एक आवाज आला, सर मी आलो ना। समोर त्यांना कुणीतरी जोरात धडकलं, कानावर आवाज पडला, आहो सर असे पळत का सुटले? ते पगारे होते। आहो पगारे, मी त्या झुडपात काहीतरी बघितले हो। प्राचार्य खिशातून रुमाल काढून घाम पुसत म्हणाले, सर मला नाही वाटत ते जे काय होतं। नदी ओलांडून ह्या टोकावर येईल, त्या वाईट शक्तीचे शिव फक्त नदी पलीकडे आहे। पगारे म्हणाले, नाही आलं तर बरंच बाबा, तसे आम्हाला सकाळी निघायचं आहे इथून। प्राचार्य म्हणाले, पगारेच्या डोक्यात प्राचार्याच्या गोष्टी नांद करू लागल्या। ते खरं जर मागोसा घेत आला असेल तर, नाही नाही हे शक्य नाही, आपण शिव बांधले आहे, देवा तूच आहे रे रक्षा कर। सरपंच बाहेरील वट्यावर एकटेच बसून काही विचार करत होते तेव्हा तिथे साहिल आवनी पूर्वी त्यांच्या सभोवताली बसले। सरपंच काका, या मठाचं काय रहस्य आहे हो? आधी तेथे काय होतं का? काही दूर झाडाच्या आडोशाला उभा राजेश सिगारेट सिलगावत होता। तो ओठांवर लावणार की त्याला त्याच्या मित्राची आठवण आली। त्याने ती सिगारेट जमिनीवर फेकून बुटाने चुरगाळली। त्याच्या डोळ्यात अश्रू होते। तो किती वाईट असला तरी त्याला आपल्या मित्राबद्दल प्रेम होते। खरं तर त्याला वाटत होते त्याचे मित्र त्याचा सूट घेण्याच्या आठासामुळे त्यांना त्यांचा जीव गमावा लागला। तो विचार करतच होता की त्याला झाडाच्या फांदीवरून असा आवाज आला, जसे कोणीतरी फांदीवरून हाक देत आहे। त्याने वर बघितले, तेथे कोणीही नव्हते। आजूबाजूला बघितले, तेथेही कोणी नव्हते। थोड्या दूर वरांड्यात सरपंचसोबत पूर्वी आवनी साहिल बसलेले दिसत होते। प्राचार्य कुठून तरी सरपंचाकडे येताना दिसत होते। सध्या विद्यार्थी जिथे थांबले होते त्या घरातील बैठक खोलीतून राऊत आणि जोशी बाहेर पडलेले दिसत होते। तो त्याच घराकडे जायला वळला होता, तसा त्याचा पाय कुणीतरी पकडला असं त्याला वाटलं। त्याने हिम्मत करून खाली बघितलं, ती कापडाची चिंदी होती जी मातीत दोन्ही बाजूनी रोवली गेली होती। राजेशने सुस्कारा सोडला, आपल्या बुटात अडकली ती चिंदी बाजूला केली। तो पुन्हा पुढे जायला निघाला तसा एक थंड आवाज मागून आला, राजेश तुम्हाला सोडून आला ना त्या मठात, पण मी आलो तुझा मागोसा घेत। हा आवाज तर बंटीचा आहे ना, राजेशने विचार करत आजूबाजूला बघितले, तिथे कोणी नव्हतं। कदाचित भ्रम असेल म्हणून तो समोर समोर चालत होता। तसे मागोमाग काही ठसे मातीवर उमटत होते। सरपंच आता त्या मठाबद्दल सांगत होते, त्या मठात रामानंद स्वामी आयुर्वेदाचे ज्ञाता असलेले विद्वान आमचे गुरुवर्य 6 महिने मठात वास्तव्य करायचे। 6 महिने ते कुठल्या कुठल्या रोगावर कुठली वनस्पती कार्य करेल ह्याच्या शोधासाठी वन वन फिरायचे। 50-55 वय असलेले स्वामी केसांचा जटा, दाढी आणि मिशाचे वाढलेले केस, चिरीसारखी नाक, 5 बोटांचा माथा, त्यात टपोरे डोळे, केशरी वस्त्र परिधान केलेले असे स्वामी तेजस्वी दिसायचे। सोबत त्यांचे 7-8 शिष्यही राहत होते, त्यात 2 स्त्रिया शिष्याही होत्या। स्वामीची चर्चा गावागावात होती। प्रत्येक व्यक्ती आपापल्या रोगाबाबतच्या समस्या घेऊन यायचे, सोबत आयुर्वेदिक पद्धतीने काही रोगांचे निवारणही करायचे। बदल्यात सुदामाची कवड्याची लालसा ठेवत नव्हते, तरी काही गावकरी आपल्या ऐपतीनुसार काही ना काही आणायचे, स्वामी ते परत करायचे। मी माझी पत्नी अनुपमा सोबत आमची गोंडस 2 वर्षीय कन्या राशी आम्ही दोघं सेवेसाठी 6 महिन्यातून 3 महिने स्वामीसोबत लोकांच्या सेवेसाठी तत्पर असायचो। कधी कधी गावात येणे परवडायचे नाही म्हणून आम्ही तिथेच वास्तव्य करायचो। माझी पत्नी मठात साफसफाई, काही जडीबुटी वाळून काही पाट्यावर बारीक करून काढा तयार करण्यासाठी मदत करायची। मी स्वामींच्या काही अनुयायासोबत जडीबुटी शोधायला नदीपलीकडे म्हणजे या गावाकडेच यायचो। बाकी रुग्ण असलेला व्यक्ती बरा होत नाही तोपर्यंत सांभाळायचं हे काम आम्ही करायचो। त्यासोबत काही खाटा, गादी, गोधडी ह्याही उपलब्ध करून देण्याचे कार्य आम्ही मिळून करायचो। लोकांची सेवा करताना परम आनंद मिळायचा। एक विशेष गोष्ट म्हणजे थोडंफार आधुनिकीकरण झालेल्या ह्या जगात कितीतरी आधुनिक वस्तूचा वापर होत होता, पण मठात मात्र ह्या वस्तूवर बंदी होती।
सगळ्या पद्धती जुन्या होत्या, इतकंच काय तर सध्या आपण अपचन झालं तरी मेडिकलमधून एक गोळी घेत असतो, पण स्वामींच्या सांगण्यावरून आम्ही मातीच्या पट्ट्या तयार करून त्या पोटावर ठेवायच्या, गव्हाचा ज्वाराचा रस काढून एक मात्रा रुग्णांना खाली पोटात देत होतो, योगाभ्यास नित्यनेमाने करत आणि करून घेत होतो, गावकरीही काही औषधोपचार शिकले होते म्हणून बाहेरील काही लोकांवर या दाताडी गावात काही गावकरी वैद्यरूपात उपचार करतात, स्वामी आदेश द्यायचे जर जास्त मोठा विकार एखाद्या व्यक्तींचा आहे तर त्याची राहण्याची सोय करायला लावत असे, सोबत विशेष काळजी घ्यायला सांगत असत, बाकी ज्यांचे कुटुंब आपत्यांचे करायला नाक मुरडत असायचे असे रुग्ण मठात काही काळासाठी ठेवून घेत असे। आयुर्वेदासोबत आम्ही परमेश्वराची आराधना पूजा जप तप मनापासून करत असायचो, कारण अखेर बरा करणारा तर तो परमेश्वरच आहे, आपण मात्र एक निमित्त कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही, हे स्वामींचा संदेश होता। यासोबतच येथे महाशिवरात्रीला शिवमंदिरात खूप मोठी पूजा व्हायची, दाताडी गावातील गावकऱ्यासाठी ह्या दिवशी साबुदाणा खिचडी हा उपक्रम मोठ्या हर्षोल्लासात पार पाडला जात असे, कारण दाताडी येथील गावकऱ्यांचा तितकाच मोलाचा वाटा होता, श्रम करता येत नाही म्हणून गावकरी मोलाचा वाटा म्हणून वावरातले थोडेफार गहू तांदूळ भाजीपाला यांची मदत करीत असे आणि ते नाकारता येत नसे। गावकऱ्यांचं म्हणणं होतं जर हे नाकारलं तर आम्ही भेटणाऱ्या प्रसादालाही नकार देऊ। त्यामुळे मंदिरात ठाटामाटात पूजा झाली की मठात दुसऱ्या दिवशी महाभोजनाचाही कार्यक्रम असायचा। तितक्या तावणीने सरपंचांना विचारले, काका ती मोठी खोली आणि त्या लहान खोल्यात काय करत असत आणि त्या आठव्या खोलीत कोण राहत असे? पावसाळ्यात त्या मोठ्या खोलीत हवनविधी होत असे, सोबत काही अनुयायी तेथेच राहायचे, तसं तर दोन ऋतूमध्ये बाहेरचं हवन वगैरे होत असायचे। त्या सात खोल्यामध्ये उपचारासाठी आलेले दूरदूरचे गावकरी थांबले असायचे आणि त्या आठव्या खोलीत सरपंच शून्यात बघत म्हणाले, अनुसोबत त्या दोघी महिला अनुयायी राहायच्या। दोघींचा स्वभाव भिन्न भिन्न होता, एक गोड तर दुसरी कडू बोलायची, पण दोघींनाही सोबत घेऊन चालणारी अनुपमा होती। एका सकाळी मी स्वामींच्या अनुयायांसोबत नगराच्या बाहेरील जंगलात गेलेलो होतो, आजकाल जंगले कमीच राहिली आहे पण तेव्हा इतकं आधुनिकीकरण झालेलं नव्हतं। दोन दिवसांनी परत आलो तेव्हा माझं जीवन विस्कळीत झालं होतं, अनुपमा माझी मुलगी तिच्या दोन मैत्रिणी कुणी मठात नव्हतं। स्वामीजींनाही संपूर्ण मठात शोधलं तेही भेटले नाही, सगळा मठ ओसाड पडला होता। मला तर काही सूचना झालं होतं, डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते। माझ्यासोबतचे ते दोन तीन अनुयायी स्वामींना शोधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिथे तीन अनुयायी मठाच्या दारातून आत आले। मी खिन्न भावनेने विचारले, सगळे कुठे आहे? स्वामी फाजील म्हातारा निघाला भावा, असा तर खूप धर्मात्मा बनून फिरत होता, तुला बाहेर पाठवून तुझ्या बायको आणि तिच्या मैत्रिणीसोबत पळून गेला। त्यातील एक निर्लज्जी अनुयायी बोलला। मी रागात त्याला त्याच्या सदऱ्यासोबत मान पकडून वर उचलले, तसे त्याचे मित्र ते दोघे मला जोरजोरात मारू लागले। त्यातील एक म्हणाला, अरे तसे तुझी बायको त्रासली होती तुझ्यापासून, नेहमी नेहमी तू तिला सोडून इथे तिथे जायचा, आता कायमची गेली स्वामीसोबत पळून। मी जमिनीवर रक्तबंबाळा अवस्थेत पडलो होतो, ते तिघेही माझ्या सभोवताली हसत उभे होते। हे अचानक काय घडत होतं मलाही समजत नव्हतं, मला माझ्या स्वामी आणि बायकोवर पूर्ण विश्वास होता, ते चुकीचे वागू शकत नाही, पण असं काय घडलं ते मला ठाऊक नाही। मी त्या दोन तीन अनुयासोबत इथे तिथे शोध घेतला पण हाती निराशाच लागली, माझ्या मुलीचा स्वामींचा अनुचा कुणालाही पत्ता लागला नाही। हताश दुःखी मी पुन्हा गावात राहू लागलो, जगण्याची उमेद मेली होती पण पुन्हा भेटू ह्या उमेदीने आता गावाच्या भल्यासाठी जगत होतो। सरपंचांचे डोळे पाणावले होते, थोडा वेळ नीरव शांतता पसरली होती। प्राचार्य राऊत आणि जोशी जे थोडे दूर उभे राहून त्या गोष्टी ऐकत होते ते आता जवळ येऊन सरपंचांच्या खांद्यावर हात ठेवत दिलासा देत होते। त्यांनी आपल्या दोन्ही खांद्यावर कुणाचा हात आहे बघितलं, ते त्या तिघांचे हात आहे हे बघून सावरले। राजेशी समोर समोर आला, काका समोर काय झालं? राजेशने विचारलं।
मी तिकडे त्यानंतर भटकलो नाही, पण त्या महिन्यात आलेल्या अमावस्येनंतर तिथे काही वेगळं घडायला सुरुवात झाली. तिथे जाणारा कधी परत येत नव्हता. गावात खडबड उडाली होती. मठात काही भयानक वावरते. अमावस्या पौर्णिमेला काहीतरी तिथे उघड्या डोळ्यांनी दिसते. तेव्हा गावातील वयस्क ब्राह्मण पुरोहितांनी तेथे जाऊन त्या दाराला एक मंतरलेलं कुलूप लावलं. मठाच्या आवाराला अभिमंत्रित करताना त्यांना तो उघडा मार्ग दिसला. तेव्हा त्यांनी तो बंद करून दिला होता. आपण त्याच गेटमधून प्रवेश केला होता. मी तो पहिल्यांदाच बघितला, कारण आधी मठाला एकच मार्ग होता. गावाची वेशी बांधली गेली. तिथे कुणीही कधी पुन्हा गेलं नाही. तेव्हा नंतर तुमच्यासोबतचा हा अनुभव पहिलाच होता. राजेशला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे सगळं घडलं आहे. त्याच्या डोळ्यातून आसवाचा पूर वाहू लागला. पगारे ते झाडाझुडपात खरंच काय आहे बघायला समोर समोर जात होता. झुडपातून चरचर असा आवाज येत होता. कदाचित गावात हिंसर प्राणी तर नाही आला, हाच त्यामागचा उद्देश होता. पगारेला झुडपात काहीतरी दडून बसल्यासारखं दिसलं. तो काळ्या पांढऱ्या रंगाच्या केसाचा काहीसा अस्वलासारखा प्राणी लाल भडक डोळ्यांनी पगारेकडे झुडपातून बघत होता. हे आधी प्राचार्यांनी सांगितले होते, तेहीच काळे पांढरे श्वापद असावे. ह्याचा काळा रंग त्याला दिसला नसावा. ह्याला सर घाबरले असावे असा विचार पगारीच्या मनात आला. पगारीनी झाडाची फांदी तोडली आणि त्या हिंस्र श्वापदावर खेकसून धावला. झुडपातून गुरगुरण्याचा आवाज येत होता. ते श्वापद मागे मागे सरकायला लागले. अखेर ते पगारीच्या नजरेत आलं. तो एक विचित्र प्राणी होता. अस्वल म्हणावे की अधिक काही अशी परिस्थिती पगारेची होती. ते श्वापद मागे मागे सरकत उलट बाजूस पळू लागले. तसा पगारी तोडलेली लहान फांदी घेऊन त्यांच्या मागे धावला. धावता धावता त्याला धाप लागली होती. त्याने आजूबाजूला बघितले. त्याने स्वतःशीच संवाद साधला, अरे आपण तर वन विभागात आलेलो आहे. वनातील वनौषधीमधील धन्वंतरी आघाडा इत्यादी वनस्पतीचा सुवास पसरत होता. सर्वात जास्त चंदनाच्या झाडाचा सुवास पसरला होता. गार गार वारा शरीराला झोमत होता. बाजूला असणाऱ्या विहिरीतून काहीसा असा आवाज येत होता. जणू कुणीतरी घागरीत पाणी भरत आहे की जबड्यात देवजाने उंबर जांभूळ पिंपळ बाबूळ ह्यावर निजलेली पाखरे फडफड करत उडायला लागली होती. आकाशातील चंद्र ढगाच्या आड दडला होता. किरकाळोखात झाडे जास्तच भयान वाटत होती. ज्या श्वापदांच्या मागावर पगारे आलेला होता त्याच्या झाडामागून गुरगुरण्याचा आवाज येत होता. समोर काळोखात सामावलेली इतकी वृक्ष होती ना की भीतीने समोर पगारेचा पाय धजत नव्हता. त्याने त्या श्वापदांचा विचार त्यागला आणि मागे वळायचा विचार केला. त्याच्या पायाखाली ओली जमीन होती. हळूहळू त्याचे रूपांतर चिखलात होऊ लागले. त्याच्या पायात प्लास्टिकचा जुता होता. त्याने तो पायवर उचलला. आपोआप तो जुता मेणबत्तीसारखा विरघळू लागला. त्याने आपला पाय कोरड्या मातीवर ठेवला. हे कसं काय ह्याच विचाराने तो हादरला. त्याच जलद गतीने दुसऱ्या जुत्याचीही तीच अवस्था झाली. समोर विहिरीतून पाण्याच्या आकारात काहीतरी अवतरत होतं. रंगहीन स्त्री एक भयावह आकार घेत होती. तो आकार आपली उंची वाढवत जात होता. आवासून तो पगारेकडे टपोऱ्या डोळ्याने बघत होता. त्या आकाराचे पारदर्शकपण हिमरुमी नखे पगारेकडे वाढत होती. मागच्या पिंपळाच्या झाडावर कुणीतरी करत हसत होते. पांढरी कवटी हाताचे पंजेही हाडाचे बाकी शरीर शाबूत असलेले कापडावरून कळत होतं. हे बंटीचं पिशाचे आहे आणि आता मलाही हे आपल्यासारखी बनवण्यासाठी आले आहे. दुरून दिसणाऱ्या मंदिराच्या कळसाला पगारेने मनोमन नमन केले. हे देवा, मी या जन्मात काही पुण्य केले असेल तर मला मृत्यूनंतर भूतप्रेत असली कुठली योनी देऊ नको. मला साधारण मृत्यू दे. 40 वर्षीय पगारेने स्वतःला मृत्यूच्या हवाली किंवाच केले होते. त्याच्या छातीत एक कळ आली आणि तो तेथेच खाली कोसळला. अचानक बंटी त्या झाडावरून अदृश्य होत पगारेच्या थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला. त्याचे ते रूप खूप किळसवाने दिसत होते.
त्या ती पिशाच अधिकच भयावह आकार घेत मोठी होत होती। तिने आपली नखे आणि आपला तोगडा जबडा पगारीकडे वळवला होता। त्या तीक्ष्ण असे हिमरूपी सुळे बाहेर पडले होते। तोंडातून पाण्याचे तुषार तिने ओकले होते। हे सगळं पगारे उघड्या डोळ्यांनी छातीवर हात ठेवून बघत होता। पण अचानक देवाऱ्यातून घंटानाद होऊ लागला। क्षणात एक वाऱ्याचा झोका आला। पगारेला कुठे दूर घेऊन जात होता। त्या पिशाच्याच्या तोंडातून पडलेले ते पाणी परत तिच्या समावलं। ते हळूहळू विहिरीत अदृश्य होत जात होती। प्राचार्य बघत होते। दूर कुठेतरी कसला तरी भयावह आकार अदृश्य होत जात होता। त्यांनी तिकडे बोट केलं, ते बघा तिकडे। तसे सगळेच तिकडे बघू लागले। क्षणात त्यांच्या समोर पगारे धाडकन जमिनीवर पडला। सगळे खाली बघू लागले। खाली पडलेल्या पगारेकडे सरपंचांनी धाव घेतली। पगारेचं डोकं मांडीवर घेतलं। सरपंच केविलवाने नजरेने बघत म्हणाले, पगारे हे कसं काय झालं? सरपंच, ती वेश ओलांडून आत आली, सोबत बंटीही। पगारेला छातीच्या कळा येत असल्याकारणाने ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते। सरपंच म्हणाले, पगारे काही बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही। नाही सरपंच, तुम्ही माझं ऐका, कुणी रात्री पाण्याजवळ जाऊ नका। तसा पगारीने जीव सोडला। त्याचे डोळे सताड उघडे पडले, प्राण पाखरू आकाशात उडून गेले। सरपंचांच्या डोळ्यातलं पाणी पगारीच्या गालावर पडलं। तसे त्यांनी हृदयावर दगड ठेवून त्याचे उघडे डोळे झाकले। सरपंचांनी हळूच पगारीचं डोकं जमिनीवर ठेवलं। गावात ही बातमी आता सांगायला हवी, पगारीच्या माईलाही बातमी कळवायला हवी म्हणून ते तातडीने उठून उभे झाले। जोशी म्हणाले, सरपंच एक सांगू, मेलेल्या व्यक्तीचं शव असं एकटे ठेवणे धोकादायक आहे आणि आता गावात निरोप देणे हेही धोकादायक आहे। न जाणे ते पिशाचच कुठे दडून बसला असेल। बरोबर, आजची रात्र आपण इथेच घालूया। ब्रह्ममुहूर्तावर सगळ्यांनाच ही दुःखद घटना सांगू, सकाळी सकाळी अंतिम संस्कार करूया। प्राचार्य समजावत म्हणाले। बाहेरच्या गोंधळामुळे झोपलेले उरले सुरले विद्यार्थी बाहेर पडले होते। सगळ्यांच्याच डोळ्यात भीती आणि पाणी भरले होते। पगारीला अग्नी देण्यात आली होती। समोर निर्जीव देह जळत होता। कोणीतरी 70 वर्षीय म्हातारी छाती ठोकून रडत होती। गेलं व माय लेकरू, ह्या म्हातारीला एकटे सोडून मले का नाही नेलं रे देवा, आता मी जगून करू तरी काय। तशी तिची नजर राजेशवर पडली। ती म्हातारी तिथनं तडाक्याने उठली। ती राजेशकडे काठी टेकत टेकत गेली। त्याला ती रागाच्या भरात जाब विचारत होती। ए पोट्या, तूच घेतला माझ्या लेकराचा जीव, तू आणि तुझी डडारे मिळून त्या मठाचा दरवाजा खोलला, त्यात माझ्या लेकराचा जीव गेला। आता सारं गाव संकटात सापडलं आहे। गावकरी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसले होते। तसंही मठाची चर्चा संपूर्ण गावात पसरली होती। म्हातारीच्या गोष्टीने गावकऱ्यावर चांगलाच प्रभाव पडला होता। ते रागाच्या भरात राजेशानी सोबत इरा, आवनी, साहिल यांना मारण्यासाठी समोर पाय वळवत होते। त्यांच्या हातात तिथे पडलेली जी काही वस्तू हातात लागत होती ती घेऊन ते समोर चालत होते। कुणी काठी, कुणी दगड, तर एका व्यक्तीने जळत्याची तेथून जळतं लाकूड काढलेलं होतं। राजेश, आवनी, इरा, साहिल मागे मागे सरकत होते। थोड्या दूर उभी असणारी पूर्वी त्या चौघांच्या समोर उभी झाली आणि तिच्या समोर सरपंच उभे झाले। सरपंच ओरडले, तुम्ही सगळे वेडे झाले आहात काय? त्या मुलांना काय माहिती होतं काय त्या मठाबद्दल? पण सरपंच, त्या घोळक्यातील एका माणसाचा आवाज ऐकू आला। पण काय, आजकालची मुले ती, त्यांना काय माहीत की तेथे काय आहे? मग गावातील लोकांनी सांगायला हवं होतं, अर्धवट सांगून पोरांना वाऱ्यावर सोडून दिले। चला आता मठाचं दार उघडलं, पण आता त्याचा काही फायदा होणार आहे काय तुम्ही सांगा। सगळ्यांनी हातात जे काय होतं दगड, काठी, लाकूड सरपंचांच्या सांगण्यावरून दूर फेकले। एक माणूस त्यातील म्हणाला, आहो सरपंच, मग आता काय करायचं हो? आता एकच काम करायचं, रात्रीला कुणी बाहेर पडू नका, हवं तर त्या विहिरीकडे जाऊ नका, जमत असल्यास काही दिवस बाहेर कुठेतरी नातेवाईकांकडे या राहून, तेव्हापर्यंत मी बघतोय काय करता येतं काय। सरपंच काका, मला काही म्हणायचे आहे, साहिल म्हणाला। काय, निसंकोच बोल, सरपंच म्हणाले।
आजीला हवं तर मी माझ्या जबाबदारीवर आपल्या घरी न्यायला तयार आहो. आमचं प्रायश्चित्त म्हणून नाही किंवा दया म्हणूनही नाही, आम्हाला आमची आजी भेटेल. आजीचा लाड आम्ही कधी बघितला नाही. आई तर लहानपणीच गेली, बाबांनी तर स्वतःला व्यापारात झोकून दिले आहे. एक आजी घरात राहिली तर घराला घर पण येईल. होय सरपंच काका, मलाही साहिलचं पडतंय, राजेश म्हणाला. चला तर मुलांनो आपल्या ठिकाणावर परत जा. सर्वात आधी आंघोळ करून आपापल्या बॅगा तयार करा, आम्ही येतोच. जोशी हातवारी करत विद्यार्थ्यांना म्हणाले. सगळे विद्यार्थी स्मशानातून गावाच्या दिशेने जाऊ लागली. स्मशान काहीसं गावाबाहेर होतं. 15 मिनिटांवर सर काय विचार करतात? राऊत प्राचार्याकडे पाहून उद्गारले. बंटीचे वडील तर काही बोलणार नाही हो, पण करण आणि संतोषच्या पालकांना हे कसं सांगायचं आणि त्या असल्या भूताकेताच्या गोष्टीवर विश्वास ठेवतील ह्याच विचाराने डोकं गरगरते हो राऊत. राऊत समजावत म्हणाले. आपलं काम आहे त्यांना सांगायचे सर, तुम्ही फोन लावून सगळं सविस्तर सांगा, नंतरच्या गोष्टी नंतर बघूया. चला मग, असे म्हणत प्राचार्यांनी समोर हात केला. सगळे बॅगा भरून बसमध्ये बसले. सोबत आलेली आजीही आपलं कपड्याचं गाठोडे घेऊन मागे बसली. करण बंटी संतोषची जागा आता रिकामी झालेली होती. सगळीकडे शांतता पसरली होती. भीतीमुळे राऊत जोशी दोघी आजूबाजूला बसलेले होते. आवनी पूर्वी आजीच्या शेजारी बसलेल्या होत्या. आजी डोळ्यातून निघणारे अश्रू पुसत बसली होती. तिचं लक्ष अजिबात कुठेही नव्हतं, फक्त मुलाच्या आठवणीत ती गुंतलेली होती. सरपंचांच्या आग्रहामुळे ती शहरात जात होती, बाकी मुलेही शांत बसली होती. प्राचार्य चालक शेजारील सीटवर बसले होते. गावाची वेशी पार करताना एक काळी आकृती समोर उभी चालकाच्या नजरेला पडली होती. चालकाने प्राचार्याने विचारले होते, तुम्हाला समोर काय दिसते काय? तेव्हा त्यांनी नकार दिला. या साऱ्या अमानवी गोष्टींचा विचार करत असल्या कारणाने काही डोळ्यासमोर दिसते आहे असं त्याने समज केला आणि बस सुसाट वेगाने धावत सुटली. ह्यावेळी त्याचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. ह्यावेळी 9 तासाचे अंतर 8 तासात पूर्ण झाले होते. 9 वाजता निघालेले ते 5 वाजता कॉलेजसमोर उभे होते. एकापाठोपाठ एक सगळे बाहेर पडत होते. थंडीचे दिवस असूनही तितकासा गारवा हवेत नव्हता. कारणही तसंच आहे, वाढतं प्रदूषण, सोबत वातावरणात होणारे बदल. विद्यार्थी हळूहळू आपल्या घराकडे जायला निघाले होते. आवनीची स्कूटी पंक्चर झाली होती. दोघीही धक्का मारून चालत होत्या. तितक्यासमोर राजेशची कार समोर थांबली. आवनी मी काय सजेस्ट करू काय? राजेश म्हणाला. काय? आवनी स्कूटीला स्टँडवर लावत ती म्हणाली. तुम्ही दोघे आमच्यासोबत चला, आम्ही घरापर्यंत सोडून मग आपल्या घरी परततो. राजेश म्हणाला. नाही आम्ही घरी जाऊ शकतो. आवनी म्हणाली. अगं ऐक तर, आपलं कॉलेज जरा सिटी बाहेर आहे, त्यात थंडीचे दिवस असल्या कारणाने अंधार लवकर होतो. हवं तर सिटी आली की ऑटोने जा, पण तिथपर्यंत आमची सोबत घे. राजेश बरोबर बोलत आहे आवनी, इरा व साहिल बोलले. आवनीने पूर्वीकडे बघितले. तिने होकारार्थी मान हलवली. अच्छा मी स्कूटी कॉलेजमध्ये पार्क करून येते. एकदम शांत दिसणाऱ्या कॉलेजमध्ये आवनी भीत समोर जात होती. गेटवर सिक्युरिटी गार्ड बसला होता. तिने एक नजर कॉलेजकडे बघितले. दादा ही स्कूटी आत पार्क कराल काय? पंक्चर आहे, उद्या येऊन नेते हां. आणि हे तुमचे गाडी लावायचे पैसे. तिने गार्डच्या हाती 50 रुपये ठेवून तिथून जलदगतीने निघण्याची घाई केली. गार्ड म्हणत राहिला. आहो ताई पैसे नको हो. पण आवनीने मागे बघितले नाही. कारमध्ये नीरव शांतता पसरली होती. तितक्यात मागे बसलेल्या आजीने ती शांतता भंग केली. लेकरांनो तेव्हा मी तुम्हाले जास्तच घालून पाडून बोलले बापा, या म्हातारीले माफ करून द्या. मागे वळून बघत साहिल म्हणाला. आहो आजी कशाला माफी मागते व? काय रे पोरा मायाबोलीची नकल करते होय? आजी हसून म्हणाली. बघ आजी तू हसली की नाही? साहिल असे बोलताच राजेशसोबत सगळेच कळकळून हसत होते. मधातल्या सीटवर इरा आवनी बसले होते. इरा जरा गुढ विचारात होती. आवनीने सहज विचारले. इरा कसला विचार करते ग? त्या कुंडातील पाणी माझ्या शरीरावर उडलं तरी मी कशी काय, म्हणजे मला हे कळतच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या खोलीचं दार उघडच होतं तरी मला काही झालं का बरं नाही, किंवा माझ्यासोबत ह्याहून आधी काही मोठं घडणार आहे. मला तर काही समजत नाही आहे.
इरा विचाराने त्रस्त होत म्हणाली, अगं असं काही नाही आहे, देवाचा आशीर्वाद असेल तुझ्यावर, जास्त विचार करू नको. अवनी म्हणाली. साहिल राजेशला म्हणाला, दादा जरा कार थांबवते काय? कार रे, काय झालं? राजेश म्हणाला, थांबव तर जरा. साहिल काचात बघत म्हणाला. तसा गाडीचा किर्र आवाज आला, गाडी थांबली. त्याने पुन्हा मिररमध्ये बघितले, कुणीतरी बाईक एका झाडाखाली थांबवली होती. मग त्याने खिडकी बाहेर डोकावलं तर तो बॉटलने पाणी पित होता. काय झालं रे, कुणाला बघतो आहे? राजेशने विचारले. नाही रे दादा, तो माणूस खूप वेळचा आपला पाटला करतो आहे, साहिल म्हणाला. मी जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवून येतो. राजेशने गाडीतून पाय बाहेर काढला. अरे दादा, समोर बघूया, आपला गैरसमजही असू शकतो, साहिलने त्याला समजावले आणि त्याचा हात पकडून पुन्हा सीटवर बसवले. बरोबर, आतापर्यंत चुकाच करत आलो आहे, ह्यानंतर तुझा सल्ला घेत जाईल, राजेश प्रेमळ भावनेने म्हणाला. पुन्हा त्याने गाडी सुरू केली. तशी ती बाईक भरधाव वेगाने निघून गेली. पूर्वीने डोळे लावून मागे डोकं टेकवलं होतं. पूर्वी घर आलं ग, आवनी मागे हात करून तिला उठवत म्हणाली. ती मागच्या सीटवर होती. घर आलं? पूर्वी डोळे चोळत म्हणाली. हो आलं, आणि आपल्याला इथेच उतरायचं आहे, आवनी म्हणाली. आपल्याला म्हणजे तू आज इथेच राहणार आहे? पूर्वी म्हणाली. हो, मी आज इथेच राहणार आहे. आवनी तेव्हापर्यंत खाली उतरली होती आणि हाताची घडी करून ठामपणे बोलत होती. अगं काका काकू तुझी वाट बघतील ना बाई, पूर्वी म्हणाली. अगं घरी कुणी नाही आहे आणि मला एकटं राहायची भीती वाटेल. असं नको व्हायला की भीतीने मला हार्ट अटॅकचा झटका आला तर, आवनी तोंड पाडून म्हणाली. ओके बाबा. राजेश, साहिल, इरा, आजी ह्यांना आमच्या घरी, पूर्वी म्हणाली. अगं आता नाही, नंतर कधीतरी येऊ, साहिल म्हणाला. अरे पण आईला तरी भेटून जा, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात बरं, पूर्वी म्हणाली. बघ ना, 8 वाजले आहे आणि करडी किती दूर आहे इथून. सोबत रात्रीला 10 पॉवर हाऊसचा येणारा धूर किती असतो काही दिसत नाही, राजेश म्हणाला. अच्छा ठीक आहे, जा आता, पण पुढच्या वेळी पाहुणचार नक्की करायचा, पूर्वी म्हणाली. हो बाई नक्की, आणि तुझ्यासोबत वागलो त्यासाठी पुन्हा माफी मागतो, राजेश दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. अरे मी ते कधीच विसरले बाबा, पूर्वी म्हणाली. चल भाई, वेळ होतो, साहिल म्हणाला. गाडी फुल स्पीडने रस्त्यावर धावू लागते. आता फक्त इराला घरी सोडून तिघांनाही करडीला जायचे होते. काही वेळाने समोर दुमजली बंगलो उभा होता. तशी कार रस्त्यावर थांबली. इरा खाली उतरली. रस्त्यापासून बंगला काहीच लांबणीवर उभा होता, तरी इराला भीती वाटत होती. राजेश एक रिक्वेस्ट करू काय? इरा लहानसं तोंड करून म्हणाली. बोल, राजेश म्हणाला. मला दारापर्यंत सोडून देतो काय? इरा म्हणाली. साहिल जरा इराला सोडून ये, राजेशने साहिलला विनंती केली. नको रे दादा, तू जा, मला भीती वाटते, साहिल घाबरतच बोलला. घाबरट? ओके मी येतो, राजेश इराला म्हणाला. तो कारमधून उतरला. दोघेही दारासमोर उभे होते. त्यांनी बेल वाजवली. दार उघडलं गेलं. तसा समोर काळ्या रंगात माकलेला चेहरा नजरेला पडला. राजेश तर 3 पावलं मागे सरकला आणि खाली पडला. इरा एका जागी स्तब्ध उभी होती. घामाची लोट माथ्यावरून वाहू लागले. त्या काळ्या चेहऱ्यामागून कर्कश आवाज बाहेर पडला. ए, अशी काय घाबरली? जणू काय भूत बघितले. मी मम्मा आहे तुझी. ती इराची आई नर्मदा होती. तिने आपले नाव निम्मी निमू असं ठेवलं होतं. तिला नर्मदा हे नाव जुनाट वाटत होते. अच्छा, निमू आंटी आहात काय? राजेशने स्वतःला सावरत विचारले. हो रे राजा, उद्या किट्टी पार्टी आहे, तर चारकोल फेस मास्क चेहऱ्यावर लावला, नर्मदाबाई लाजत म्हटल्या. ओके तुम्ही आपलं चालू द्या, मी जातो हा, राजेश असं बोलून निघून गेला. मम्मा मी आणि तू किती घाबरलो, इरा थोड्या रागात म्हणाली. ओके मी जाते आपल्या कमऱ्यात, दार बरोबर लावून घे, असं म्हणत नर्मदाबाई आपल्या कमऱ्यात निघून गेल्या. इरा दार लावणार तसं तिला काहीतरी दुरून चमकताना दिसलं. ती त्याच्याजवळ गेली. ते एक लॉकेट होतं, चांदीसारख्या कुठल्या तरी धातूमध्ये ओवलं गेलं होतं. पण ती चांदी मुळीच नव्हती, कारण काही जागेवरून ते गंजलेले होते. इराने ते लॉकेटला बारकाईने बघितले, पण त्यावरील आकार
समजण्यापलीकडे होता. तिने ते उचलले आणि आपल्या बॅगेत टाकले. ती वर जाण्यासाठी पायऱ्या चढत होती तसं तिच्या मम्माचा आवाज आला, येरू फ्रेश होऊन जेवण करून घे ग. ती न बोलता पायऱ्या चढून आपल्या कमऱ्याकडे गेली. तिने बॅग बेडवर फेकली, फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. नळातून पाणी टपकत होते, समोर आरसा होता. तिने चेहऱ्यावर पाणी मारले, लटकलेल्या टॉवेलने चेहरा पुसला, टॉवेल बाजूला केला. आरशात तेच तिच्या नजरेला पडलं, हिमरूपी अकराळ विकराळ आकृती, मोठा जबडा, त्यातले ते सुळे. ती आकृती डोळे मोठे करून तिला बघत होती. इरा आरशात बघून थरथरत होती. ते भयान मागे उभे असलेलं समोरसमोर येऊ लागलं होतं. इराच्या शरीरात झिनझिन्या आल्या, घामाची लोट माथ्यावरून वाहू लागले. क्षणात बाथरूमचा लाईट बंद झाला. तिने जीवाच्या आकंताने आरोळी ठोकली, मम्मा, तशी ती तिथेच बेशुद्ध झाली. 5 वाजले होते, इराला शुद्ध आली. ती बेडवर पडली होती, बाजूला तिची आई बसली होती. इराने डोक्याला जोरात पकडलं आणि विवळत बोलू लागली, आई ग, डोकं फार दुखते आहे. तिने समोर नजर वळवली, मम्मा तू मी इथे कशी काय? अगं तुझा आवाज आला, तशी धावत आले. तू बाथरूममध्ये बेशुद्ध झाली होती, बरं झालं दाराची कडी लावली नव्हती, नाहीतर मला आणि सकुला तुला बाहेर काढायला काय नाही ते करावे लागले असते. तसं मी तुझ्या मित्राला फोन केला होता, काळजीपोटी. अगं त्यांना कशाला फोन केला होता? इरा म्हणाली, तू शुद्ध कशी काय हरवली? मला तर वाटते तू जेवण वगैरे तिथे करत नसावी, म्हणूनच अशी अवस्था झाली बरं. हे विचारायचं होतं राजेश आणि साईला. असे बोलून नर्मदाबाईने दारातून खाली आपल्या मोलकरणीला आवाज दिला, सकू, अगं सकू, इरासाठी ज्यूस आणि काही नाश्ता वर आण. सकूने आणलेल्या नाश्त्याला इराने हातही लावला नाही. ज्यूसचा ग्लास मात्र सेकंदात संपविला. सकू जरा पाणी मिळेल काय? इरा कोरड्या ओठांना एकमेकांवर घासत म्हणाली. तिचा गळा कोरडा पडला होता हे तिच्या ओठांवरून दिसत होतं. ओठ पूर्ण सुकले सुकले नजरेला पडत होते. होय इरा बेबी, आता आणते बघा, सकू म्हणाली. दुसऱ्या क्षणी सकूने मोठ्या मग भरून पाणी वरतीच्या कमरेत आणलं. इराने ते पाणी आदाशीपणाने हिसकलं आणि घटाघट प्यायला सुरुवात केली. नर्मदाबाई तिला म्हणाली, अगं हळू पाणी प्यायचं बेटा. इरा तिला मोठे डोळे करून भसाड्या आवाजात म्हणाली, पाणी आहे ते, जेवढं लागले तेवढं ओतले नरड्यात. अगं बच्चा तुला बरं नाही, तू जरा शांत हो. नर्मदाबाई काळजीने म्हणाली, आजपर्यंत शांत होते, त्याचा गैरफायदाच घेतला तुम्ही. इरा बोलतच होती, दारातून कोणीतरी व्यक्ती आत आले. ते 50 असलेले ऑफिशियल कपडे चढविलेले व्यक्ती, मध्यम बांध्याचे, इराचे पप्पा शेखर, शेखर जोत कापड कारखान्याचे मालक होते. ते इराला म्हणाले, हॅलो स्वीट हार्ट, कशी आहे? इराने स्वतःच्या वडिलाला बघितले, तिचे डोळे रागाने लाल झाले. ती दात ओठ खात म्हणाली, आलात, आता माझी आठवण झाली. नाही बेटा, मला जसे तुझ्या बाबतीत कळले तसा मी माझी महत्त्वाची मीटिंग सोडून तुला भेटायला आलो. आता सांग तू कशी आहे? शेखरने विचारले. आता बरी आहे, पण कदाचित तुमच्यासाठी रात्र वैराचे असणार आहे, त्यात तुमचा घात दडला आहे. ती एकटक शेखरकडे टपोऱ्या डोळ्यांनी बघत म्हणाली, आय यू मॅड इरा, तू कशी बोलत आहे? मी तुझा पप्पा आहे, विसरू नको. शेखर संतापून म्हणाला, आहो मी काय म्हणते, तिला काही वेळ आराम करू देऊयात, म्हणजे तिला बरं वाटेल. आता कदाचित तिला चिडचिड होत असेल म्हणून अशी बोलत आहे. बरोबर बोलते तू. तसे दोघे जायला निघाले. शेखरने एक नजर मागे फिरवली तेव्हा त्यांना दिसले, इरा दोघांकडे वटारलेल्या डोळ्यांनी बघत आहे. शेखर फ्रेश व्हायला खाली असलेल्या आपल्या खोलीतील बाथरूममध्ये गेला आणि ओरडतच बाहेर आला, व्हॉट नॉनसेन्स, नळाला पाणी जराही नाही आले, गेलं कुठे सगळं पाणी? शेखर चिडत म्हणाला. स्वयंपाकघरातून धावत येत सकू म्हणाली, साहेब आता पाण्याची मशीन सुरू करते, 5 मिनिटात टंकी भरून जाईल. डायनिंग टेबलवर चहा घेत असणारी नर्मदाने सकूला हातवारे करत म्हणाली, सकू कूल, ह्या माणसाची अशी चिडचिड असते, म्हणून मी किटी पार्टीला जात असते, घरी असलं तर हा चारडाओरडा असतो. तसा नर्मदाबाईच्या डोळ्यातून अश्रूंचा पारा वाहून गेला. ती भूतकाळात हरवली. इरा 1 वर्षाची, छोटंसं घर होतं, सासूसासऱ्यांनी बांधलेलं. सासूसासरे इरा
मी आणि शेखर सगळं कसं सुरळी चाललं होतं तेव्हा यांचा स्वभाव असाच होता, काही बदल नव्हता। तरी खंत नावाची जागा मुळीच नव्हती, पण एक दिवस शेखर आम्हाला सोडून गेला। त्या काळात सासू सासरे दोघेही एकामागोमाग देवाघरी गेले। ते होते तर मनाला धीर होता, इराकडे लक्ष देणारे आजी आजोबा होते। काही काळ बायकांचे कापडे शिवायचे आणि घर चालवायचे, तेही दिवस निघाले। पण 3 वर्षांनी हे पुन्हा आयुष्यात आले। पैसा दिला, बंगला दिला, मात्र प्रेमाने माणुसकीने जपलं कधी नाही। घराला घरपण कशाने येते, पैशाने की प्रेमाने? तिने स्वतःलाच प्रश्न केला। पुन्हा वर्तमानात ती आली। पूर्वी आवनी, राजेश, साहिल एका डुप्लेक्ससमोर उभे होते। घराच्या बाहेर 50-60 कार उभ्या होत्या, दुसऱ्या बाजूला बाईक उभ्या होत्या। साहिलची नजर एका बाईकवर टिकली होती। तो म्हणाला, दादा ही तीच बाईक आहे ना रे जी काल आपल्या मागे मागे येत होती, ती इथे कशाला असेल, असतात काय सारख्या बाईक? राजेश म्हणाला, इरा नाही आली काय? आवनीने विचारले। अरे तिला बरं नाही आहे म्हणून ती आली नाही, राजेश म्हणाला। मागून आवाज आला, तुम्ही इथेच उभे आहेत काय? आज चला। ते प्राचार्य होते, सोबत एक बाई होती, कदाचित त्यांची पत्नी। मागे जोशी आणि राऊत होते। समोर संतोषची तसबीर एका टेबलावर ठेवली होती। तसबिरीवर हार चढवण्यात आला होता, खाली एक मोठी सतरंजी टाकलेली होती। त्यावर काही लोक बसले होते, तसेच काही लोक खुर्च्यावर बसले होते। काही जणांनी पांढऱ्या रंगाचे कपडे तर काहींनी साधेच कपडे घातले होते। ते फोटोवर फुले अर्पण करत हात जोडून एका बाईची विचारपूस करून निघून जात होते। ती बाई म्हणजे संतोषची सावत्राई विद्याबाई होत्या। डोळ्यातून अश्रू गळत होते, पण कुठलाही सावत्रपणाचा दिखावा करत आहे असे जाणवत नव्हतं। पण एक आईसारखी मुलाच्या मृत्यूने ढासळलेली आहे असेही दिसून येत नव्हते। लोकांची ये जा सुरू होती। प्राचार्य, जोशी, राऊत जरा संकोचितपणे त्यांची भेट घेतली, पण विद्याबाईंनी कुठलाही प्रश्न केला नाही। प्राचार्य मोहितेंनी समोर जे प्रश्न केला, संतोषचे वडील विजयराव अजून आले नाही, ते उद्या सकाळपर्यंत येणार आहे। आधी तर त्यांना कळवण्यात खूप धाडस लागले, पण अखेर धाडस केले, जर्मनीहून उद्या नक्कीच परतील, विद्याबाई म्हणाल्या। प्राचार्य समोर म्हणाले, उद्या त्यांनाही सांभाळावे लागेल, म्हणून स्वतःलाही सांभाळा, तसं मी त्यांना भेटायला उद्या येणार आहे। विजय नाव ऐकून विद्याबाईच्या शरीरावर सरकन काटा आला, तिचा चेहरा क्षणात पडला। म्हणत त्यांनी मान होकारार्थी हलवली। तसे मागोमाग राऊत जोशींनीही भेट घेतली। त्यामागोमाग प्राचार्यासोबत आलेल्या बाई विद्याबाईची समजूत काढू लागल्या। आहो विद्याताई, तुम्ही विजयरावांचं जास्त टेन्शन घेऊ नका, त्यांनाही माहीत होतं ना की त्यांचा मुलगा किती हट्टी होता, तुमचंच कधी त्याने ऐकलं नाही, तर प्राचार्याचं ऐकते काय तो? माझ्या सांगण्यावरून ह्यांनी त्याला कॉलेजला प्रवेश तर दिला, नाहीतर आस्था छोट्या मोठ्या कॉलेजला? बाजूला उभे असणारे प्राचार्य डोळे काढून आपल्या पत्नीला बघत म्हणाले, चित्रा प्रसंग काय, तू बोलते काय? तसे चित्राने आपले तोंड बंद केले। साहिल, राजेश, पूर्वी, आवनी ह्या चौघांनी संतोषच्या तसबिरीवर फुले अर्पण केली। कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती त्या चौघांनाही घुरत होता। थोडी दाढीमिशी वाढलेली, काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला, गळ्यात बारीक मण्यांची पांढरी माळ घातलेली होती। त्याचं बघणं जरा विचित्र वाटत होतं। थोडा वेळ बसल्यानंतर ते चौघेही विद्याबाईचं सांत्वन करून निघाले। करण हा गोंदिया जिल्ह्यामध्ये राहणारा मुलगा असल्याने त्याच्या घरी जाणे जमणार नव्हते। करडीपासून गोंदियाचे अंतर लईच लांब होते। तो इथे हॉस्टेलवर राहत होता। संतोषचा एरियाही करडीमध्ये येत होता। संतोषच्या घराबाहेर पडल्यावर राजेशने करणच्या घरी फोन लावल्यावर चौघेही एका पाठोपाठ त्याच्या आईबाबाशी बोलत होते आणि आम्ही लवकर भेटायला येऊ असं बोलून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। ह्या गोष्टीमुळे करणच्या आईवडिलांनाही काहीसा दिलासा मिळाला होता। आता इरालाही बघून यावं म्हणून ते सगळे इराच्या घराच्या दिशेने निघाले। अजूनही साहिलला आपल्या कारचा कुणीतरी पाठला करते आहे असे वाटत होते। दार उघडच होतं, नर्मदाबाई खालीच होत्या। त्यांनी आत आलेल्या पूर्वी आणि आवनीला ओळखलं नाही, तेव्हा राजेशने त्या दोघींची ओळख करून दिली। राजेशने इराला राजेशने विचारले, इरा कुठे आहे? तेव्हा नर्मदाबाई आपल्या खोलीत असण्याचे सांगितले। ते पायऱ्या चढून वर आले,
पहिलीच खोली इराची होती. सगळ्यांनी दाराला आतून एक कर्कश आवाज आला, दार उघडत आहे. दार ढकललं तेव्हा इराने पांढरी कुर्ती घालून केसाने चेहरा झाकला होता. तिच्या अशा वागण्याने सर्वांना आश्चर्य वाटत होते. पूर्वी हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागली. इरा इरा म्हणत तिने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. इराच्या दाताचा खच आवाज झाला. पूर्वी जरा घाबरली, मागे असणारे ते तिघेही एक फूट मागे झाले. घाबरलात? इरा टाळे वाजवत उभी झाली. मी तर घाबरलोच होतो, साहिल म्हणाला. कशी आहे आता? अवनी अवनीने विचारले. हो ठीक आहे, मी थोडं अशक्त वाटतं, शरीरात नुसती पाण्याची खळखळ जाणवते. इरा उद्गारली. असं कसं? हे मी पहिल्यांदाच ऐकते आहे, राजेश म्हणाला. अरे नुसतं पाणी पित असेल ही, मग जीव पाणी पाणी वाटत असेल आणि रक्ताऐवजी पाणी वाहत असेल, अवनी जरा खट्याळ भावनेने म्हणाली. तितक्या सकूने वर चहा आणलेला त्या चौघांनाही चहा दिला. ते चौघेही तिथे असलेल्या सोप्यावर बसून चहा पित होते. सकूनेही कमऱ्याच्या बाहेर येण्यासाठी सांगितले. त्या दोघी बोलू लागल्या. मला वाटते ताई, काहीतरी भूतबाधा झाली आहे इरा बेबीला. अहो टाकीतूनही सगळं पाणी संपायला लागलं आहे आणि कशी तरी करत असते. जर पाणी खूप वेळ दिलं नाही तर चेहरा कोमेजून जातो, सकू सांगू लागली. डॉक्टरांना नाही दाखवलं काय? पूर्वी म्हणाली. तेव्हापर्यंत अवनीही पूर्वीच्या मागोमागेत सगळं ऐकत होती. डॉक्टरने पाहिले तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही नाहक काळजी करता पोरीची. आणि काय सांगू ताई, साहेबांना तर वटारलेल्या डोळ्यांनी बघतात, जसं काही गिळोकी खाऊ, सकू सांगत होती. तसंच खालून आवाज आला, सकू ए सकू, अगं नळात पाणी नाही आहे. तो नर्मदाबाईचा आवाज होता. बघितलं असं होतं, पाणीच घरात राहत नाही. तशी सकू खाली गेली. अवनी घाबरत म्हणाली, पूर्वी मला खूप भीती वाटत आहे, मठातलं भूत हिच्यात तर नाही गेलं ना? माझ्याजवळ काहीतरी आहे, जाताना आईने बॅगेत टाकलं, पूर्वी म्हणाली. काय दिलं काकूंनी? अवनीने विचारले. माझ्या बॅगेत एक देवाचा अंगारा, दुपारा त्यावर टाकून एक लिंबू दिलं. मला आई म्हणाली, तुमच्यासोबत खूप काय घडलं आहे, पण हा लिंबू आपल्यासोबत वागवत जा. मी विचारले, त्याने काय होईल आई? तेव्हा आई म्हणाली, जर काय अमानवी बाधा असे काय असेल तर निंबू 12 तासात रंग बदलतो आणि काळा होतो, पण तो त्या व्यक्तीजवळ असायला हवा. कसा तरी तो तिच्या उशीखाली ठेवूयात, उद्यापर्यंत माहीत होईलच, पूर्वी म्हणाली. व्हेरी गुड आयडिया, अवनी म्हणाली. दोघेही इराच्या कमऱ्यात गेले. इरा नव्हती. पूर्वीने लगेच तो लिंबू तिच्या उशाखाली ठेवला. तशी इरा वॉशरूममधून बाहेर आली. पूर्वीने आपला हात पटकन बाहेर काढला आणि इराकडे बघून खोटा हसली. चला आता आपण घरी निघूयात, अवनी भीतभीत म्हणाली. हो तर चला, राजेश साहिल म्हणाले. हो ठीक आहे, उद्या यावं लागेल ना तुम्हाला, इरा म्हणाली. म्हणजे? पूर्वी अडखळत म्हणाली. उद्या बघूयात. ओके बाय, इरा हसत म्हणाली. तसं चौघेही भुजकाळ्यात पडून बाहेर पडले.